नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एका ब्रँड नीव व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे आपला शेळ्यांच्या शेळ्यांच्या हे बघा तुम्ही बघू शकता गोचिडांवर किंवा ओवा किंवा पिसवा किंवा वप्पा म्हणा त्यांना बरेच काही असे किडे वगैरे पॅरासाइट्स लटकत असतात मित्रांनो आपल्या शेळ्यांना तर शेळ्यांना गोचिड का होतात मित्रांनो कारण आता जे आपले परजीवी असतात परजीवी म्हणजे जे दुसऱ्यांच्या जीवावर जगतात ते जे असतात ते रक्त पितात मित्रांनो आणि शिळ्यांना केस फार भरपूर असतात केस तर या केसांमुळे ते गोचीड उवा पिसवा वगैरे होत असतात त्यांना तर मित्रांनो याच्यावर एक जालिम उपाय आपला ओमराज रंधे भैया घेऊन आलाय तत्पूर्वी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांनी शेळी पालकांनी आणि सर्वच मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा ही पाठ खाजतीये ही पाठ पाय खाजतीय ही बकरी सुद्धा झटकती है बघू शकता तुम्ही लगातार ही बकरीसुद्धा शिंग घासती है ही बघा हे बघू शकता तुम्ही हे बघा ह्या बकऱ्यासुद्धा अंग है ही बकरी सुद्धा पाठीवर बघू शकता केस किती असे खाजलेले आहेत हे बघा शेपू टालतीये तर ही बकरी बसली आहे तर हे बघा हे गोचिड बघून घ्या तुम्ही गोचिड कशी पळताय मित्रांनो यांच्या अंगावर तुम्हाला दाखवतो एक दोन काढून हे बघा हे बघा हे गोचिड बघा अजून दाखवतो तुम्हाला हे बघा अ हे बघा हे बघा किती प्रमाण किती खतरनाक आहे मित्रांनो गोचिड्याचं हे बघा अजून दाखवतो हो हे बघा लागन तेवढी गोचिड मित्रांनो इथं पडताय रफार रफ रफार रप तर याच्या मागचं कारण काय आहे मित्रांनो तर आपल्या शेळ्यांना झाले होते भरपूर प्रमाणात गोचिडं गोचिडं उवा पिसवा वगैरे खूप झालेल्या होत्या मित्रांनो आता तुम्ही हे बघू शकता तर याला काय करायचं आहे मित्रांनो असं लेंडी घेऊन वगैरे असे फेकून द्यायचं लांब जेणेकरून डबल त्यांनाच लटकणार नाहीत आपल्या शेळ्या इथं आराम करत असतात मित्रांनो रोज तर आता इथं उभा केल्या आहेत तर सावलीमध्ये ते गोचिडं सगळे पडत आहे मित्रांनो त्याचा काय विषय नाही ते गोचिडं आपोआप काही दिवसांनी गायब होऊन जातील हे बघू शकता तुम्ही गोचिड नुसते पडताय मित्रांनो हे बघू शकता तुम्ही किती खेळताय त्यांच्या अंगावरती तर मित्रांनो मी आहे आज सकाळी या सर्व बकऱ्यांना गोचिडाचं औषध तर एक गोचिडाचं औषध मारल्यामुळे तुम्ही बघू शकता हे गोचिड सगळे असे बाहेर पडताय तुम्ही तुम्हाला दाखवू तुम्ही आता हे बघा डोळ्यावर एक गोचिड पडत आहे तर हे असं झटकून टाकायचे मित्रांनो खाली जेणेकरून ती गोचिरं त्यांना लटकणार नाही तर मित्रांनो याच्यासाठी औषध कोणतं आहे ते, ते सांगतो मी पहिले दोन प्रकारचे औषध असतात एक इनर औषध म्हणजे इंटरनल औषध आणि एक असतं आउटर औषध जे की आपण बाहेरून स्प्रे करून मारायचं असतं आणि इंटरनल जे असतं ते आपण आपलं जे आ, डायरेक्ट गोळीच्या साहाय्याने किंवा लिक्विडच्या साहाय्याने मधी बकरीला पाजायचं असतं जेणेकरून शिळ्यांची कोचिडे गायब होतील तर मित्रांनो यामध्ये जे इनर औषधं असतात ते फार फास्टपणे काम करतात कारण ते डायरेक्ट रक्तामध्ये मिक्स होत असतात आणि आउटरला थोडा वेळ लागतो पण आउटरमध्ये रिस्क कमी असते कसं असतं इनर दिल्यानंतर थोडाफार दुधावर वगैरे फरक पडत असतो बकऱ्यांच्या शेळ्यांच्या जनावरांच्या किंवा ताप वगैरे येणे असे प्रकार घडत असतात शक्यतो असं होत नाही कारण सगळे मेडिकल रिसर्च करूनच औषधी बनवलेली असते पण होऊ शकते याचं काही भरोसा नाही तर शक्यतो आपण बायाच्या साईटना जे यूज करतो तेच वापरायचं हे बघा सगळ्या बकऱ्या खासताय जेणेकरून आता ते गोचिड जे असेल ते असे बाहेर येत आहे वळवळ करताय त्याच्यामुळे या बकऱ्या खाजताय मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही असे खाजले की ते गोचिडे खाली पडणार खाली पडणार आणि कुणी कर दुसरीकडे चालले जाणार तर हे कशामुळे होते मित्रांनो आता शक्यतो मी बकऱ्या जर बाहेर घेऊन गेल्या तर उन्हामुळे सगळे अशी कुडलच्या कुडं पडून जातील ती गोचिडं पण आता ऊन खूप जास्त असल्यामुळे ना इलाज नाही इथं उभा करावं लागले बकऱ्या तुम्ही बाहेर ऊन बघू शकता मित्रांनो तर याच्या मागचं कारण असं आहे मित्रांनो हे गोचिड फार वाढले आता आणि तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो सगळ्यात पहिलं औषधाचं नाव सांगतोय मी तर पहिलं औषध आहे मित्रांनो टॅक्टिक टॅक्टिक नावाची स्टीलची बॉटल भेटते मित्रांनो एवढी अशी पंधरा एम एल दहा एम एलमध्ये भेटत असते ती दहा पंधरा एम एलची बॉटल असते तर हे बघू शकता गोचिड तर दहा पंधरा एम एलची बॉटल असते मित्रांनो ती ती तुम्हाला आणायची आहे एक लिटर पाण्यामध्ये दोन ते ती तीन एम एल टाकायचं आहे जेणेकरून फरक जास्त पडेल स्प्रे भेटतो मित्रांनो आपला नैवावा जो असतो कठीणवाला तो आपल्या थोबडावर असा स्प्रे मारत असतो तो स्प्रे आणायचा आहे मित्रांनो वीस ते ती तीस रुपयाला वरचं बुच्चन भेटत असतं बाकी कोणत्या बॉटलमध्ये टाकलं एक लिटरच्या आपल्या बिसलेरी बॉटलमध्ये तर चालत तर त्याला काही विषय नाही तर तुम्ही बघू शकता शेळ्यांना गोचिड वगैरे हे जे असतात ते ते औषध मारल्यानंतर एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो मी कायम टॅक्टिक नावाचं औषधच यूज करतो म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिले मी तेच सजेस्ट करेल की टॅक्टिक तुम्ही यूज करा ने फरक फार फास्ट पडतो बाकीचे खूप सारे औषधं भेटतील तुम्हाला कंपनीचे पण मग शक्यतो टॅक्टिक नावाचा औषध यूज करा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो त्यानंतर मित्रांनो टिक आऊट टिक आऊट नावाच्या गोळ्या भेटत असतात मित्रांनो त्या दिल्या तरी गोचिडं सगळे मरून जातात मित्रांनो पण गोळ्यांना थोडा कसं असतं गाभण बाकऱ्यांना आपण गोळ्या वगैरे देऊ शकत नाही किंवा मग गाभन बाकऱ्यांना औषधं द्यायला दे चालत नाही तर मग त्यामुळे बाहेरचं आउटर यूज केला तरी चालतो त्यानंतर असतं मित्रांनो आपलं जे माझ्या डोक्यात येत नाही आहे अल्बोमार हा शाळेत अल्बोमार नावाचं औषध तुम्हाला यूज करायचं आहे मित्रांनो तेसुद्धा आपण इनर डायरेक्ट पाच पाच एम एल पाजू शकतो शेळ्यांना पाच एम एल जर पाजलं तरी ही मरून जातात पण शेवटी विषय तो जेतो गाभनबाकऱ्यांना जर पाजलं तर थोडाफार रिस्क होऊ शकते त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो तर बाहेरचं औषध मारायचं आहे टॅक्टिक नावाचं तर मित्रांनो तीन औषधं तुम्हाला सांगितले मी टिक नावाची गोळी असते किंवा मग टॅक्टिक नावाचं औषध असतं किंवा मग बरंच काय हे बघा तुम्ही असे झटकून टाकताय मग त्या आता तुम्हाला दाखवतो इकडे ह्या इकडं गोचिड लटकलेले दिसले होते, लटक होते मला अ आता सध्या तर दिसत नाहीये हां तुम्ही हे खाली बघू शकता इकडे बघा हे बघा हे गोचिड दिसते का हे बघा मित्रांनो कसं पळतंय आहे हे एक हे एक अशी गोचिड आहे मित्रांनो हे गोचिड मी उचलून असे फेकून देतो बाजूला जेणेकरून ते बकरीच्या अंगावर चढणार नाही आता हे बरेच हिंडत असतील पण त्याला काही करू शकत नाही तर असा काही व्हिडिओ होता मित्रांनो आपला बकऱ्यांच्या गोचिडावर सगळ्यात खास उपाय हाच आहे मित्रांनो टॅक्टिक नावाचा औषध मारा जेणेकरून तुमचे सगळे गोचिड त्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्ही टॅक्टिक नावाचा औषध मारल्यानंतर दोन ते तीन तासानंतर हे गोचिडं पडत असतात तर म्हणून तुम्ही थोड्याफार बकऱ्यात चरायला सोडायचे आहे टॅक्टिक नावाचं औषध मारल्यानंतर ना जेणेकरून गोचिळं तुमच्या गोठ्यात पडणार नाही आणि शक्यतो जर तुमचं बंदिस्त शिळीपालन असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे मित्रांनो आपलं जे मोनोसिल असतं आपण कपाशीवर किंवा दुसऱ्या इतर आपल्या झाडांवर फवारणी करत असतो तर ती फवारणी आपल्या गोठ्यामध्ये करायची मित्रांनो तुम्हाला मोनोशीलची एक पाच एक एम एल मोनोसील घ्यायचं आहे आणि पाच लिटर पाण्यामध्ये कालून घ्यायचं आहे त्याला म्हणजे असं आपला फवारा जो असतो किंवा आप आपण टाकी म्हणतं कोणी फवारा म्हणतं कोणी त्याला आपली जी पिचकरी असते ती तर तिने पाच एक लिटर पाणी आपल्या गोठ्यामध्ये मारून घ्यायचं आहे मित्रांनो तर जेणेकरून गोठ्यामधून सगळे गोचिडे मरून जातील मोनोशील मारलं तर गोचिडं सगळे मरून जात असतात मित्रांनो मी तेच करत असतो आता यांना टॅक्टिक मारलं म्हणजे घरच्यांना फोन करून सांगेल आ, मोनोशील गोठ्यामध्ये मारून द्या जेणेकरून ही गोचिडं रात्रीच्या टायमाला तिथं गोठ्यातच नाही पडणार किंवा पडून डुबा दोन तीन दिवसांनी डबल यांनाच नाही लटकणार किंवा यांच्या पिल्लांना नाही लटकणार तर ही काळजी मित्रांनो तुम्हाला घ्यायची एकदम जबरदस्तपणे सांगितलं आहे मित्रांनो मुळापासून तर खोडापर्यंत तुम्हाला सगळी माहिती मी सांगितलेली आहे तर भेट मित्रांनो तुम्हाला आ... मित्रांनो तुम्हाला ओमराज भैया भेटतोय पुढच्या एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मस्त अशी माहिती सांगितली मी तू या व्हिडिओमध्ये तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुमच्या बाकऱ्यांना ता काही अडचण आली तर मी इथे हजर आहे मित्रांनो मला सत्त्याऐंशी सातसष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्हाला ग्रुपमध्ये मी ॲड करून घेईल शिळी पालनाच्या किंवा कुक्कुटपालनाच्या तर असं काय आपलं काम चालू आहे सध्या तर तुम्ही बघू शकता आता शेळ्या आता सध्या चरून आलेल्या त्यामुळे बसलेले आहे तर काहीही अडचण असली तर फक्त उमराज रंदी भैयाला कॉल लावा उमराज रंदी भैया कधीही तुमच्यासाठी हजर आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागामध्ये आणि काळजी घ्या मित्रांनो शेळ्यांची तुमच्या जनावरांची गायीची म्हशीची जे कोणी असेल त्याची शक्यतो मोठ्या जनावराला गोळ्याच द्यायला पाहिजे जेणेकरून फास्ट फरक पडतो पण